सरकारी जो काही निर्णय घेतलाय तो पूर्णपणे विद्यार्थ्यांना डावलून घेतलाय, कारण की हा जो एक विद्यार्थी आहे हा ग्रामीण भागातून शहरा भागात जो आलेला आहे तर त्याच्यापुढे हा एक मोठा प्रसंग पडला आहे, कारण की घरचे खूप हातात झाले आणि MPSC देणारा विद्यार्थी हा एक एकटा MPSC करत नसतो, त्याच्यामागे एक पूर्ण फॅमिली असते, एक परिवार राहतं, त्याच्यामुळे घरचे हातात झाले आणि MPSC त्यांनी आता 4 ते 5 वेळा एक्झाम कॅन्सल केली, त्यामुळे मुलांपुढे एवढा मोठा प्रश्न पडला आहे की मुलं किती वेळा स्वतःला सावरू शकतील, कारण की 4 ते 5 वेळा त्यांनी एक्झाम कॅन्सल करण्याचा हा निर्णय घेतला आहे, मुलांना डावललं आहे आणि मुलांना खूप हाल अपेक्षा होत आहे, त्याकरता सरकारकडे एवढीच मागणी आहे की त्यांनी निर्णय बदलावा आणि एक्झाम घ्यावी. उदासीन शिक्षण क्षेत्राबद्दल उदासीन असलेल्या या महाराष्ट्र सरकारने 5व्यांदा परीक्षा पुढे ढकललेली MPSC ची. आज MPSC चा विद्यार्थी या COVID-19 च्या काळामध्ये ग्रामीण भागातला विद्यार्थी शहराच्या ठिकाणी येऊन स्वतःच्या कुटुंबाला ज्याप्रमाणे आता उत्पन्नाचे स्रोत ज्यावेळेस आटलेले आहेत त्यावेळेस स्वतःच्या पोटाची खळगी भरून पालक आपल्या विद्यार्थ्याला आपल्या मुलाला शहराच्या ठिकाणी अभ्यासासाठी पाठवत आहेत आणि हे शिक्षण क्षेत्राबद्दल उदासीन सरकार परीक्षा पुढेच्या पुढे ढकलली जाते. एका बाजूला वेगवेगळ्या प्रकारच्या सभा होत आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम होत आहेत, 500,000 संख्येचे लग्न होत आहेत, पण माझ्या विद्यार्थी मित्राला त्याच्या हक्काची परीक्षा दिली जात नाही आहे. विद्यार्थी परिषद, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अशा विद्यार्थ्यांच्या सोबत आहे आणि जर काय महाराष्ट्र सरकारने या विषयावर पुनर्विचार नाही केला तर विद्यार्थी परिषद आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही.